मिनू टीनू यश बाबी चला आज आपण सरबत करायला शिकूयात लिंबाचं सरबत बरं का मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना लिंबाचं सरबत खूप आवडतं आज आपण एक ग्लास सरबत आधी तयार करू पिशवीतील लिंबू काढ साखरेचा सा डबा दे मिठाची बरणी आण एक छोटं पातेलं आणि एक चमचा आण बर लिंबू चिरायला विळी किंवा सुरी हवी बर का सरबताचं सर्व साहित्य तयार आता सगळ्यांनी लक्ष द्या या छोट्या पातेल्यात एक ग्लास पाणी घेऊया त्यात या साखरेच्या डब्यातील दोन चमचे साखर घालूया अंदाजाने किंचित मीठ घालूयात लिंबू चिरूया अर्ध्या लिंबातलं थोडसच लिंबू यात, या। यात पिळूयात चमच्यानी हे सगळं मिश्रण ढवळूयात साखर आणि मीठ पाण्यात पूर्ण विरघळलं की सरबत तयार झालं असं समजायचं चला बघू तरी चव मस्त छान आंबट गोड लागतंय उन्हातून घरी आलं कि लिंबू सरबत प्यावं आहा कस थंड वाटेल मग साखर गोड चवीची लिंबू आंबट चवीच मीठ काहीस खारट चवीच सगळ्यांची मिळून चव तयार झाली आंबट गोड तुम्हाला आवडेल ना प्यायला लिंबू सरबत चला तर मग आता आपल्या सगळ्यांसाठी करूयात लिंबू सरबत आता थोडं मोठं पातेलं घेऊ पाच ग्लास पाणी मोजून पातेल्यात घालू दहा चमचे साखर मोजू मोजलेली साखर त्या पाण्यात घालू थोडं मीठ घालू आता लिंब किती लागतील बरं एक लिंबू पुरस होईल चव बघून लागलं तरच दुसरं लिंबू चिरूयात लिंबू धुवून आडवं चिरून घेऊ लिंबाचा रस पिळून तो पाण्यात घालू चमच्यानी हे मिश्रण छान ढवळू बरं साखर विरघळली का नाही अजून पातेल्याच्या तळाशी दिसती थोडी साखर अजून थोडं ढवळावं लागेल आता छान विरघळलीये साखर आणि मीठही विरघळलंय चला थोडी चव घेऊन बघू हम्म मस्त चव आलीये अगदी आंबट गोड चला तर मग मिनू पाच ग्लास आण आता पातेल्यातील हे सरबत मी सगळ्या मध्ये होते हा आता आपण एक एक ग्लास घेऊ सरबत पिताना कोणी सांडवू नका हां नाहीतर सगळं चिकट होईल आवडलं का तुम्हाला लिंबू सरबत कसं वाटलं सरबत पिऊन छान ताजे झालात ना सगळे मुलांनो उन्हातून कोणी दमून घरी आलं की त्यांना द्याल ना हे सरबत करून आणि हो सरबत करून झालं की सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवायला विसरायचं नाही हं आपण काय शिकलो सरबत करणे सरबत करताना लागणारे साहित्य सरबत करताना क्रमाने करायची कामे लिंबू साखर मीठ मिश्रण हे नवीन शब्द चिकट शब्दाचा अर्थ चिरणे पिळणे मोजणे ढवळणे ओतणे सांडणे या क्रिया स्वाध्याय मुलांनो आता माझ्यासाठी कराल ना सरबत पाणी घ्या लिंबू मीठ साखर घ्या कशात करणार सरबत तुम्ही त्यासाठी योग्य पातेलं घ्या सरबत ढवळण्यासाठी चमचा लागेल सरबत करायचा क्रम आहे ना लक्षात चला तर मग लागा तयारीला पाणी घ्या योग्य प्रमाणात मीठ साखर घाला लिंबू पिळा चमच्याने ढवळा जराशी चव घेऊन बघा मस्त सरबत तयार लिंबू सरबत करताना लागणाऱ्या वस्तूंची यादी करा दोन जोड्या लावा मीठ साखर लिंबू सरबत आंबट आंबट गोड गोड खारट तीन तुला आई व बाबा यांच्यासाठी लिंबू सरबत करायचं आहे तू कसं करशील